Hey, hi kids. Today we will see another new chapter from your English textbook. Okay? And that lesson, before going to that lesson, I want to ask you some question. Are you ready? Let's start. My first question is, see, every one of us like to play, isn't it? Do you like to play? Yes or no? Yes, of course you like to play. So, can you tell me? Which is your favorite sport or game? Which is your favorite sport? Okay, maybe some of you like cricket, some of you like football, kabaddi, kho-kho, so many games are there, right? Can you tell me what is the national sport of our India? Yes, do you have any idea? Maybe. Some of you know the answer and some don't. See, hockey is our national sport. The game of hockey. When we remember the word, which first song comes in your mind? Yes, Chak De, Ho Chak De India. Isn't it? Chak De India, that is the film. Which totally based on the hockey, it's based on the female hockey, but yes, if you can go through that movie, you will get some idea what is the hockey, how players play hockey, everything you will get the idea, right? Hockey manje kaay? हे जर तुम्ही जर चक दे इंडिया हा जर मूवी बघितला ना तर तुम्हाला इझिली कळतं आहे की हॉकी काय असतं. हॉकी जो गेम आहे हा दोन टीममध्ये खेळला जातो आणि प्रत्येक टीममध्ये 10 प्लेयर्स आणि एक गोलकीपर असतो. हॉकी खेळण्यासाठी हॉकी स्टिकची गरज असते आणि एका बॉलची गरज असते. बाकी त्या गेमचे रूल्स काय आहेत किंवा ते कसे खेळले जातात हे सगळे जर तुम्ही त्याच्यावरचे व्हिडिओ गुगल केलं, व्हिडिओ किंवा बुक्स वाचलेत तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, सो टुडे we will learn a lesson relate some is which is going to relate with the hockey. आज आपण जो गेम बघायला आज आपण जो लेसन बघणार आहोत हा लेसन हॉकी या गेमशी संबंधित आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 7, पेज नंबर 16. सी, दिस इज पेज नंबर 16. मेजर ध्यानचंद. इन दिस लेसन we will get the answer who is Mr. Major Dhyanchand, how he is related to the game hockey that we are going to learn. Okay, for our convenience I have divided this lesson into two parts. हाँ, मी आपल्या convenience साठी हा जो lesson आहे हा दोन parts मध्ये divide केला आहे. Okay, in today's video we will learn page number 16 and remaining lesson we will remaining 16 and remaining lesson we will remaining for our convenience I am going to divide this lesson into two parts. Okay, first part will be based on this page number 16 and second part, in the second part we will consider this second page. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण हे जे फर्स्ट पेज आहे पेज नंबर 16 ते कन्सिडर करणार आहोत. सो टायटल ऑफ युअर लेसन इज मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद हे जे आहे हे जे पिक्चर आहे या पिक्चरमधले हे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे मेजर ध्यानचंद. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॅरेग्राफ. सॅटरडे 15th August 1936, it was the day of the hockey finals during the Olympic events held in Berlin, Germany. Berlin, Germany मध्ये 15th August 1936 ला हॉकीची फायनल मॅच होती ऑलिम्पिक गेम मध्ये. आणि या ऑलिम्पिक ह्या ही जी ऑलिम्पिक गेम 1936 मध्ये घेतले गेले त्याच्यामधले जी फायनल टीम होती ती कुठली होती? इंडिया आणि जर्मनी. जर्मनी हॅड डिफिटेड सेव्हरल टीम्स टू द एंटर फायनल अगेन्स्ट द इंडियन टीम.
दे वेर द होस्ट ऑफ द ऑलिम्पिक्स अँड दे वेर शुअर ऑफ देअर विक्ट्री. काय झालं सांगा, काय होतं, काय सांगितलं इथे, काय म्हटलेलं आहे या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये, की इथे काय म्हट त्यांनी काय सांगितलं की जर्मनी जी आहे, जर्मनीची टीम फायनलमध्ये होती, ते होस्ट होते. होस्ट म्हणजे त्यांनी अरेंज केलेली होती, त्या कंट्रीने, जर्मनीने त्यावर्षी ऑलिम्पिक गेम्स अरेंज केलेले होते, ऑर्गनाईज केलेले होते, आणि ते सगळ्या टीम्सना हरवत हरवत फायनलमध्ये आले होते. त्याच्यामुळे काय झालं की ते शुअर होते, दे वर कन्फर्म ऑफ देअर विक्ट्री. विक्ट्री म्हणजे काय, विजय. व्हॉट इज द अपोजिट ऑफ विक्ट्री, डिफिट. सो ते शुअर होते की ही जी फायनल आहे हॉकीची, ही आम्ही जिंकणार आहोत. आणि त्यांची विक्ट्री ऑलमोस्ट कन्फर्म असल्यामुळे त्यावेळीचा त्यांचा जो रूलर होता, म्हणजे त्यांचा जो राजा होता, हिटलर, हा ती मॅच बघण्यासाठी त्या दिवशी तिथे स्पेसिफिकली उपस्थित होता. कळलं की त्या का होता, कारण सगळे शुअर होते की ती जी फायनल आहे मॅच, ही जर्मनीच जिंकणार आहे. त्यामुळे काय झालं, त्यावेळीच्या त्या मॅचमध्ये, त्या मॅच पाहायला पर्सनली हिटलर तिथे उपस्थित राहिला होता. ओके, हा फर्स्ट पॅरेग्राफ कळला. आता सेकंड पॅरेग्राफ. ऑल द डे बिफोर इट हॅड रेन्ड हेवीली. द एंटायर फील्ड हॅड बिकम वॉटर लॉक्ड. एक दिवस आधी तिथे काय झालं होतं सांगा, एक दिवस आधी आदल्या रात्री तिथे खूप जास्त पाऊस पडला होता. रेन्ड हेवीली म्हणजे काय झालेलं, पाऊस पडला होता खूप. आणि पाऊस पडल्यामुळे काय झालं होतं की वॉटर लॉक मीन्स दॅट फील्ड वॉज टोटली फुल ऑफ वॉटर. तिथे पूर्णपणे पाणी भरलं होतं. बट 15th August बिंग द लास्ट डे ऑफ द गेम्स, इट वॉज नॉट पॉसिबल टू पोस्टपोन द मॅच एनी फर्दर. इतर कुठलाही डे असताना तर त्यांनी पोस्टपोन केली असती मॅच. पोस्टपोन म्हणजे काय करणे, पुढे ढकलणे. दे विल अरेंज द मॅच लेटर ऑन सम डे. बट ॲट दॅट टाईम 15th August वॉज द लास्ट डे ऑफ द ऑलिम्पिक गेम्स. तो ऑलिम्पिक गेम्सचा लास्ट डे होता, त्याच्यानंतर त्यांच्याकडे डे शिल्लक नव्हते, म्हणून त्यांना काय करता आलं नाही, गेम पुढे त्यांना पोस्टपोन करता आला नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं बघा, पोस्टपोन करता आला न आल्यामुळे त्यांना काय करायला झालं, 15 August 1936 फायनल अरेंज करावी लागली. द इंडियन टीम वॉज अ लिटिल अंडर प्रेशर ॲज दे हॅड लॉस्ट टू जर्मनी इन द प्रॅक्टिस मॅच अँड दे वेर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ द गुड ग्राउंड वेट ग्राउंड. काय झालं आता, दोन रिझन्स होते. जी इंडियन टीम होती, ही इंडियन टीम प्रेशरमध्ये होती. का प्रेशरमध्ये होती, एक तर प्रॅक्टिस मॅचमध्ये त्यांना जर्मनीने हरवलेलं, त्याच्यामुळे त्यांना थोडासा त्यांचा कॉन्फिडन्स कमी होता की आपण हरवू शकू की नाही. आणि सेकंड गोष्ट अशी होती की जे ग्राउंड होतं, हे ग्राउंड पूर्णपणे ओलं होतं आणि अशा ओल्या ग्राउंडमध्ये खेळण्याचा सराव भारतीय टीमला नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, ह्या दोन्ही गोष्टींमुळे भारतीय टीम प्रेशरमध्ये आली होती की आपण इथे खेळू शकू की नाही. ओके, कळतं आहे, ह्या दोन गोष्टी कळत आहे सगळ्यांना. वॉटर लॉकचा अर्थ कळला, वॉटर लॉक्ड मीन्स फुल ऑफ वॉटर, पोस्टपोन मीन्स टू अरेंज लेटर. देन अबाउट 40,000 पीपल हॅड गॅदर्ड इन द हॉकी स्टेडियम टू चिअर द जर्मनी अगेन्स्ट इंडिया. जर्मनीला चिअर करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी 40,000 लोक आले होते तिथे. वेर ॲज द महाराजा ऑफ बरोदा स्टेट, द प्रिन्स ऑफ भोपाल अँड अ फ्यू अदर इंडियन्स हॅड ऑल्सो कम टू सपोर्ट द इंडियन टीम. इंडियन टीमला मात्र सपोर्ट करण्यासाठी अगदी काही थोडे मोजके असे लोक, की ज्यावेळी ज्यांना 1936 जाणं शक्य होतं, त्या काळात बघा, त्या काळामध्ये प्रवास करणं ज्यांना शक्य होतं, ते असे राजे महाराजेच काही ठराविक इंडियन टीमला सपोर्ट करण्यासाठी आले होते. ओके, हे कळतंय का तुम्हाला, लक्षात आहे बघा, म्हणजे किती प्रेशर होता इंडियन टीमवर. एक तर आपले सपोर्टर्स कोण नाही आहेत, दुसरं त्यांनी ऑलरेडी जर्मनीबरोबरचे प्रॅक्टिस मॅच हरले आहेत, तिसरं ग्राउंड टोटली वेट आहे, ओलं आहे,
ह्या सगळ्या गोष्टींचा जो मेंटल प्रेशर होता तो इंडियन टीमवरती होता. देन द मॅच स्टार्टेड एक्झॅक्टली ॲट 11 AM. द जर्मन टीम हॅड अडॉप्टेड अ नोवेल स्ट्रॅटेजी ऑफ युझिंग द इंडियन टेक्निक ऑफ शॉर्ट डिस्टन्स पासेस अगेन्स्ट द इंडियन टीम इट्सेल्फ. इंडियन टीमची त्यावेळेची एक स्वतःची स्ट्रॅटेजी होती. काय स्ट्रॅटेजी होती सांगा, की ते शॉर्ट डिस्टन्स पास करायचे, म्हणजे छोट्या छोट्या अंतराने पास करायचे. पण यावेळी काय झालं, मॅच 11 वाजताबरोबर सुरू झाली. जर्मन टीमने भारताची जी खेळण्याची पद्धती होती तीच त्यांच्याविरुद्ध वापरायला सुरुवात केली. तर ह्याच्यामध्ये बघा, नोवेल म्हणजे काय, नोवेल म्हणजे न्यू, नोवेल मीन्स न्यू, टेक्निक म्हणजे काय किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे काय, प्लॅन. त्यांनी हा प्लॅन केला की इंडियाची जी स्ट्रॅटेजी आहे तीच इंडियाच्या विरुद्ध वापरायची आणि त्यांना प्रेशरमध्ये आणायचं. दे हॅड रिस्टोर्ड टू अ व्हेरी अग्रेसिव्ह प्ले. ते जे होते त्यांचा, जर्मनचा जो गेम होता हा अग्रेसिव्ह प्ले, अटॅकिंग गेम म्हणून प्रसिद्ध होता. पण यावेळी त्यांनी टोटली नवीन टेक्निक वापरली. द इंडियन टीम वॉज ऑफरिंग अन इक्वली स्ट्रॉंग रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मीन्स फाईट बॅक, अपोजिशन, स्ट्रॉंग अपोजिशन, तेवढाच फाईट बॅक इंडियन टीमने सुद्धा करायला सुरुवात केली. नो टीम कुड मेक अ गोल ड्युरिंग द फर्स्ट हाफ आवर. पहिल्या हाफ आवरमध्ये कोणालाही गोल करणं जमणं नाही. ड्युरिंग द 32nd minute रूप सिंग स्कोअर्ड द फोल फर्स्ट गोल हिटिंग द बॉल टुवर्ड्स द गोल पोस्ट फ्रॉम अ डिफिकल्ट अँगल. एका डिफिकल्ट अँगलवरून इंडियन जे टीम मेंबर होते रूप सिंग, त्यांनी पहिला गोल नोंदवला. कितीला नोंदवला, कितव्या मिनिटाला, 32nd minute नोंदवला. म्हणजे दोन्ही टीमवरती इक्वली प्रेशर होते आणि इक्वली ते एकामेकाला अपोज करत होते. ओके, फर्स्ट गोल इंडियाकडून झाला. इन द सेकंड हाफ ऑफ द मॅच द इंडियन टीम फाउंड अ फर्म बूटिंग. फर्म बूटिंग म्हणजे काय, स्ट्रॉंग अँड कंट्रोल गेम, का स्ट्रॉंग अँड इन कंट्रोल. म्हणजे त्यांना सेकंड हाफ सुरू झाला मॅचचा आणि इंडियन टीमला कळलं की आता मॅचवरती आपली पूर्ण पकड आलेली आहे. द एन्टायर टीम प्लेड ॲज वन अँड मेड 3 more goals अगेन्स्ट जर्मनी. सेकंड हाफमध्ये इंडियाने 3 गोल जर्मनीच्या विरुद्ध केले. 2 of them वेर मेड बाय कॅप्टन ऑफ द इंडियन टीम ध्यानचंद. आता तुम्हाला कळलं इथे ध्यानचंद कोण आहेत ते. ध्यानचंद वॉज द कॅप्टन ऑफ दॅट इंडियन टीम, इंडियन हॉकी टीम ॲट दॅट टाइम. त्यातल्या ह्या 3 गोल्सपैकी 2 गोल हे मेजर ध्यानचंदनी केले. मीन हे काय दाखवतं, याच्यावरून आपल्याला काय कळतं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ द इंडियन टीम. हाउएव्हर द जर्मन प्लेयर्स वेर ऑल्सो ट्राईंग देअर लेवल बेस्ट टू विन. दे टू सक्सीडेड इन मेकिंग 1 goal. आणि त्याचवेळी त्यांचं फायनल, त्यांचं त्यांनी पण अपोज करायला इंडियन टीमला सुरूच होतं आणि त्यावेळी काय केलं, त्यांनीसुद्धा जोरदार प्रतिकार करत 1 goal भारतीय टीमविरुद्ध नोंदवला. म्हणजे इथपर्यंत आपल्याला काय कळतं, 3-1 अशी मॅच त्या स्टेजला रंगात आलेली होती. नाव ओनली अ फ्यू लास्ट मिनिट्स वेअर लेफ्ट अँड ध्यानचंद हॅड रिझॉल्व टू विन द मॅच. यावेळी आपल्याला काय कळतं की इथपर्यंत इंडियन्स वेअर लेफ्ट अँड ध्यानचंद हॅड रिझॉल्व टू विन द मॅच. यावेळी आपल्याला काय कळतं की इथपर्यंत इंडियन टीमचा स्कोर आणि जर्मनीचा स्कोर काय झाला होता, 3 goals फ्रॉम इंडियन साईड अँड 1 goal फ्रॉम जर्मनी साईड. ओके, इथपर्यंत त्यांची मॅच रंगात आलेली होती. तर ह्याच्या पुढे काय झालं, कोण जिंकलं, कोणती टीम जिंकली, हे सगळं आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला कळलं आहे का एक्सप्लेनेशन मी जे सांगितलं आहे ते. म्हणजे इथपर्यंत आपल्याला काय कळलं की ऑलिम्पिक गेम्समधल्या फायनल, हॉकीच्या फायनल्समध्ये इंडिया आणि जर्मनी टीम फायनल्समध्ये आले होते, एकमेकांविरुद्ध अपोजिट लढणार होते. त्याआधी जर्मनीने मॅला प्रॅक्टिस मॅचमध्ये इंडियाला हरवलं होतं आणि
प्लस जर्मनीमध्ये गेम असल्यामुळे जर्मन लोक म्हणजे तिथले जे लोक होते ते जर्मनी जर्मन असल्यामुळे ते त्यांना त्यांच्या टीमला सपोर्ट करत होते. इंडियन टीमला सपोर्ट करणारेही फार कमी लोक तिथे होते. आणि तिसरं कारण काय आहे की इंडियन टीमला ओल्या ग्राउंडवर खेळण्याची सवय नव्हती. आदल्या दिवशी खूप पाऊस पडून गेला होता, पूर्ण ग्राउंड ओलं झालं होतं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना ओल्या ग्राउंडवर धावणं कठीण होतं. आता हॉकी म्हणजे धावावंच लागतं, मग ओल्या ग्राउंडवर धावणार कसे लोक. मग त्या ह्या तीन रिझन्समुळे इंडियन टीम अतिशय जी आहे ती प्रेशरमध्ये होती, अंडर प्रेशर होती. पण तरीसुद्धा अंडर प्रेशर असूनसुद्धा इंडियाने गोल्स केले होते. पहिल्यांदा स्टार्टिंगला तीन गोल्स केले होते. त्यातला पहिला गोल कोणी केला, रूपसिंगजीने केला. आणि उरलेले दोन गोल कोणी केले, मेजर ध्यानचंदने केले. आणि त्याचवेळी एक गोल जर्मनीने सुद्धा केला. समजतं आहे हा पाठ तुम्हाला इथपर्यंत? ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा जो सेकंड हाफ आहे तो बघणार आहोत. ह्याच्या फर्स्ट हाफवरची जो असाइनमेंट 1 आहे तुमच्या वर्कबुकमध्ये ती तुम्ही सॉल्व करायची आहे. आणि त्याच्या बाबतीत जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील या लेसनच्या बाबतीत तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ हा थोडा पण यूजफुल वाटला तर तुम्ही लाईक करायचं आहे, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.